Hello students, today we will see the next type of problems. Rate law. Khala pan ekhadya reaction cha rate kasa kadaycha kiwa tyacho concentration rate expression kasa dakvaycha formation ani consumption he apan baghitla tyacho ekun rate speed kashi kadaycha average rate kasa kadaycha te apan baghitla ata एखाद्या रिएक्शनचा रेट लॉ कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघणार रेट लॉ मींस द रेट लॉ इज डिफाइंड एज द इक्वेशन व्हिच आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड एक असे इक्वेशन जे की एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे इन टर्म्स ऑफ द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स अँड एक्सप्रेस द रेट ऑफ रिएक्शन्स आर कॉल्ड द रेट लॉ मग आता इथे एक आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे मी तो वाचून लागतो Write the rate law for the reaction. A plus B equals the C from the following data. म्हणजे इथे एक रिएक्शन दिलेली आहे A plus B equals C. याचं तुम्हाला रेट लॉ काढायचं आहे म्हणजे ते इक्वेशन काढायचं आहे आणि रेट लॉ काढल्यानंतरच तुम्हाला ती रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे ते तुम्हाला समजणार आहे बाय युझिंग द फॉलोइंग डाटा इथं काही फॉलोइंग डाटा दिलेला आहे तर बघा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पर मोल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पर मोल अँड इनिशियल रेट्स म्हणजे आर रेट कॉन्स्टंट सॉरी रेट्स म्हणजे आर मोलार पर सेकंड म्हणजे त्या रिॲक्शनचे पर मोलला पर सेकंडला स्पीड तर एचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.4 त्यावेळेस बीचं किती आहे 0.2 मोल पर मोल पर मोल त्यावेळेसचा त्याचा रेट किती आहे 4.0 × 10⁻⁵ मोल पर सेकंड त्याला आपण असं आर वन कन्सिडर करू त्यानंतर 0.6 0.2 अँड आर 6.0 × 10⁻⁵ It is considered as R2 and then 0.8 per mole, 0.4 per mole, 3.2 into 10 to the power minus 4 it is considered as the R3 and what is the value K and it has borrowed kai karayche tumhala K chi value karayche manje रेट लॉ काढायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला के काढायचं आहे इथं R1 R2 R3 म्हणजे रेट दिलेले सो फ्रॉम धिस गिव्हन डाटा कन्सिडर द रेट लॉ ऑफ धिस रिॲक्शन रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय म्हणजे आपण काय केलेलं आहे पहिल्यांदा एक रेट आपण कन्सिडर केला एक रेट लॉ काय रेट इज इक्वल टू के इंटू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स अँड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय आता एक्स आणि वाय हे आपल्याला माहीत आहेत का व्हॅल्यू नाही पण आपण एक्स आणि वाय हे कन्सिडर केलं किती आहे आपल्याला माहीत नाही म्हणजे एक रेट लॉ आपण कन्सिडर केला मग आता याच्या आधारे तुम्हाला काय करावं लागेल सो लेट अस फर्स्ट कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अ एक्सपोनंट एक्स अँड वाय फॉर डिटरमाइन द करेक्ट रेट लॉ जर आपल्याला करेक्ट रेट लॉ फाइंड आउट करायचा असेल तर अगोदर तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल त्याच्यानंतर मग इथं त्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर तुमचा रेट लॉ फाइंड होतो पण रेट लॉ फाइंड झाल्यानंतर मग तुम्ही केची व्हॅल्यू काढू शकता व्हॉट इज द व्हॅल्यू के के मीन्स द रेट कॉन्स्टंट कसं काढायचं बघा आता मी याला R1, R2, R3 असं कन्सिडर केलेलं आहे आपला रेट लॉ कन्सिडर केलेला काय आर रेट इज इक्वल टू के इंटू ए एक्स इंटू बी वाय मग आता आर वन काय कन्सिडर केलेलं बघा आर वन
is equal to k into a x y. I'm sorry, b y. आता किंवा त्याला आपण डायरेक्ट अशी आर वन आर टू आता आर वन आर वन काय आर वन ची व्हॅल्यू काय 4.0 इंटू 10 to the power -5 आर टू ची व्हॅल्यू काय 6.0 इंटू 10 to the power -5 आर थ्री ची व्हॅल्यू काय 3.2 इंटू 10 to the power -4 हे आर वन आर टू आणि आर थ्रीच्या व्हॅल्यू मग आपण आर वनची व्हॅल्यू काय इथं आर वन इज इक्वल टू के इंटू पहिला डाटा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय 0.4 मोल एक्स 0.2 मोल वाय ए आणि बी आर वन दिला आपण त्याचा रेट काय असेल 4.0 × 10 to the power -5 त्याच्यानंतर दुसरा आर टू आर टूची व्हॅल्यू काय आपली 6.0 × 10 to the power 9 के इंटू आर टूची व्हॅल्यू काय 0.6 m एक्स 0.2 m वाय आर टू आणि त्यानंतर आर थ्री के इंटू आर थ्रीची व्हॅल्यू काय आपल्याला दिलेली व्हॅल्यू 0.8 m एक्स 0.4 m आता बघा आर वन आर वनची व्हॅल्यू ही आहे 4.0 × 10 to the power -5 के इंटू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी सिमिलरली आर टू ती व्हॅल्यू ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आर थ्री इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत मग आता काय करायचं आहे प्रत्येक व्हॅल्यूचं रेशो काढायचं कशासाठी फॉर द कॅल्क्युलेट्स ऑफ अ एक्सपोनंट फॅक्टर्स एक्स अँड वाय हेन्स आर टू अपॉन आर वन इज इक्वल टू आर टू अपॉन आर वन आर टूची व्हॅल्यू किती आहे 6.0 × 10 to the power -5 डिवायडेड आर वनची व्हॅल्यू 4.0 × 10 to the power -5 मोल पर सेकंड मोल पर सेकंड इज इक्वल टू के डिवायडेड के इंटू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इकडे बघा रेशो काढला आपण आर टू डिवायडेड बाय आर वन आर वनचं इक्वेशन काय के इंटू ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वन डिवायडेड आर वन आर वनची व्हॅल्यू किती आहे 4.0 × 10 to the power -5 के इंटू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय ए एक्स बी वाय त्या व्हॅल्यू आपण काय केलं याच्यामध्ये ठेवलं आता बघा 10 to the power -5 कॅन्सल कॅन्सल हे काय झालं हे कॅन्सल हे कॅन्सल के कॅन्सल काय राहिला आर टू डिवायडेड बाय आर वन इज इक्वल टू 6.0 × 4.0 इज इक्वल टू 0.6 × 0.4 काय असेल हे एक्स आता या दोघांचा जर आपण भागाकार केला तर काही 1.5 त्याचा भागाकार केला तर तितकाच 1.5 एक मिनिट इथं आपण एक्स मी असं दाखवू
y y कॅन्सल झाला x. इथपर्यंत समजलं? आता इथे दोन्ही द बेस आर द सेम, सो देअरफोर x इज इक्वल टू 1. इथं काहीच नाही म्हणजे काय, हे दोन्ही सेम आहेत सारखे, म्हणजेच x इज इक्वल टू 1. x ची एक्सपोनंट फॅक्टर्स काय निघाला? 1 निघाला. And similarly, we can determine the exponent factors y. Ata, r3 divided by r1 cha adhare ka karayacha? Y exponent factors karayacha. R3 upon r1. R3 ची व्हॅल्यू किती आहे? 3.2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 डिवायडेड 4.0 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5. काय केलं आपण? एक पॉइंट इकडं पुढं सरकवला, काय लिहिलं? 32.0 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5, 10 टू द पॉवर मायनस 5, 10 टू द पॉवर मायनस 5 कॅन्सल, के के कॅन्सल. इथं काय असेल? 0.28 इज इक्वल टू के के कॅन्सल 2x इंटू काय असेल इथं? 2y, 2x इंटू 2y. बट वी नो द x इज इक्वल टू 1. बट वी नो x इज इक्वल टू 1. आपल्याला x ची व्हॅल्यू माहीत झालेली आहे, किती आहे? 1 आहे. सो देअरफोर 8 इज इक्वल टू 2 इंटू 2 4y. एक मिनिट, 2 इंटू 2y. आता आपल्याला काय करायचं आहे? y ची व्हॅल्यू काढायचं आहे. मग याला बाहेर घ्या, 2y इज इक्वल टू 8 अपॉन 2 इक्वल टू 4. सो देअरफोर y इज इक्वल टू 4 इज इक्वल टू, आता बघा इथं 2 आहे, इथं 4 आहे. बेस समान करून घेण्यासाठी काय केलं आपण? 2 2 असं केलं. सो देअरफोर y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू किती निघाली? 2. x ची व्हॅल्यू किती निघाली? 1. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ अ एक्सपोनंट पॉवर x आहे y इन द कन्सिडर रेड लॉ. आपण जो रेड लॉ कन्सिडर केला होता त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवा. आर रेड इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी स्क्वेअर. हा झाला त्याचा रेड लॉ. आता काय करायचं तुम्हाला? के काढायचं. के काढण्यासाठी तुम्ही कुठलाही एक रेटची इक्वेशन तुम्ही वापरू शकता. आर वन घ्या, आर टू घ्या किंवा आर थ्री घ्या. कन्सिडर द रेट आर वन, केला बाहेर घ्या, के इज इक्वल टू रेट डिवायडेड बाय ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीचा स्क्वेअर. मग ठेवा व्हॅल्यू. इथे काय कन्सिडर केला? कन्सिडर एनी रेट व्हॅल्यू फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द रेट कॉन्स्टंट, म्हणजे आर वन घ्या, आर टू घ्या किंवा आर थ्री. इथं आर वन आपण कन्सिडर केलं,
k is equal to r1. R1 ची value काय 4.0 into 10 to the power minus 5 mole per second divided. त्याचे initial value काय 0.4 into 0.2 चा square आहे. So therefore आता आपण पुढे घेतला आपण 40 into 10 to the power minus 6 divided त्याचा square केल्यानंतर 0.4 into 0.04 यांचा square. K is equal to 40 into 10 to the power minus 6 divided 0.016 mole square. आता हे पॉइंट आपण पुढे घेऊ. समजा 40 into 10 to the power minus 6 1 2 3 6 into 10 to the power minus 3 square. आणि याचे युनिट काय मोल पर सेकंड. या एक मोल कॅन्सल. k is equal to 2.5 into आता हे वरती गेल्यानंतर मायनस 3 प्लस 3 होईल. मायनस 6 प्लस 3 10 टू द पॉवर मायनस 3 मीटर स्क्वेअर पर सेकंड इज द रेट कॉन्स्टंट. अशा टाईपचा जर प्रॉब्लेम विचारला तर तो तुम्हाला 3 मार्कला विचारला जातो. सगळा गिव्हन डाटा दिला जातो, त्याच्यामध्ये आर वन आर टू आर थ्री कन्सिडर करायचं आणि मग त्याचा रेशो काढायचा. पहिल्यांदा आर टू डिव्हायडेड बाय आर वन, त्याच्यानंतर आर थ्री डिवायडेड बाय आर वन, मग तुमचा एक्स आणि वाय फॅक्टर्स निघेल आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठलीही एक रेट व्हॅल्यू ठेवून तुम्ही के फाइंड आउट करू शकता.